नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे छोले भाजी तर ही छोले भाजी अप्रतिम होते आणि स्पेशली या भाजीचा जो वेळ आहे तो खूप कमी आहे म्हणजे नेहमी आपण छोले भिजवतो उकडून घेतो आणि त्यानंतर छोल्याची भाजी करतो तर एक स्टेप गाळून किंवा अगदी छोले न शिजवतासुद्धा तुम्ही पटकन छोले भाजी कशी बनवू शकता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि मस्त बाज यावर जी तरी दिसून येते तीसुद्धा कशी बनवायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तरी त्यासाठी एक वाटी काबुली चना रात्रभर पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते तुम्ही पाहू शकता चणे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत जर का चणे हाताने प्रेस केले तर ते तुटतात किंवा एका चण्याचे दोन तुकडे होतात म्हणजे चणे अर्थातच छान फुलले गेलेले आहेत किंवा व्यवस्थित भिजून भाजीसाठी तयार आहेत आता बऱ्याचदा असं होतं ना की छोले भाजी करायची म्हणली की छोले आपण सुरुवातीला कुकरला लावतो आणि तो दोन ते तीन शिट्ट्या घेऊन शिजवून पुन्हा त्याची भाजी करतो तर ते न करता अगदी डायरेक्ट तुम्ही एक मसाला तयार करा आणि पटकन छोले हे प्रेशर कुकरमध्ये बनवा तर आता मसाल्यासाठी आपण साधारणतः दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा हिरव्या मिरच्या साधारणतः दोन टोमॅटो मिडियम साईजचे जेवढे टोमॅटो तेवढेच कांदे वापरायचे आहेत आणि हिरवी मिरची क्वांटिटी तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता आता आपण यामध्ये लसूण आणि आलंसुद्धा टाकू शकतो पण ऑलरेडी माझ्याकडं पेस्ट बनवलेली आहे त्यामुळं मी इथे स्पेशली वेगळं असं काही अद्रक किंवा लसूण टाकत नाही आहे तर इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची अशी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण एका प्रेशर कुकरमध्ये साधारणतः तीन ते चार टेबलस्पून तेल वापरायचं आहे हवं तर यामध्ये एक चमचावर तुम्ही साजूक तूप टाका या पद्धतीने म्हणजे या छोले भाजीची टेस्ट खरंच खूप खूप छान येते आणि टेस्टही खूप छान येते जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर बटर वापरू शकता यामध्ये दोन तमालपत्र एक दालचिनी तीन ते चार लवंग टाकायचे आहेत आपल्याला एक आपण या प्रकारे मसाला वेलचीसुद्धा वापरणार आहे आणि एक सुद्धा वापरलेली आहे याचबरोबर थोडासा शाही जिरा साधारणतः पाव चमचा आणि लगेच यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्या आणि खडा मसाला व्यवस्थित परतून घ्या या खडा मसाल्याचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप खूप छान येतो आता आपण लगेच थोडेसे मसाले परतले की यामध्ये एक चमचाभर लसूण आणि आल्याची पेस्ट वापरायची आहे तर ही घरगुती पेस्ट आहे तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे की वर्षभराकरता लसूण आल्याची पेस्ट कशी तयार करावी तर आता व्यवस्थित आपण एक चमचावर लसूण आलं यामध्ये पेस्ट टाकलेली आहे जर तुमच्याकडे नसेल पेस्ट तर तुम्ही अर्धा इंच आल्याचा तुकडा किंवा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या या ग्रेव्ही किंवा पेस्ट तयार करत असतानाच कांदा टोमॅटोची त्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या एक चमचावर यामध्ये आपण जिरं ॲड केलेलं आहे जिरं आणि खडा मसाला लसूण आलं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चा फ्लेवर भाजीमध्ये येणार नाही तर साधारणतः दोन ते तीन मिनटं आपण मसाला व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये कांदा टोमॅटोची आणि हिरव्या मिरची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे तर आता ग्रेव्ही आपल्याला आपल्या इच्छेनुसार करता येते क्वांटिटी जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर कांदा आणि टोमॅटोचीसुद्धा सुद्धा तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आता ही भाजी साधारणतः तीन व्यक्तीसाठी मी बनवत आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक चमचा लाल काश्मीरी चिली पावडर कमी तिखट असतं एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार लागल तसं मीठ वापरायचं आहे आणि सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही जेवढा छान परताल तेवढी भाजी तुमची छान होते आता या मसाल्यामधनं किंवा या ग्रेव्हीमधनं तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं लागतात मीडियम टू फुल गॅसवर मसाला शिजवायला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करायचे आपल्याला आणि जे छोले आपण भिजत ठेवले होते ते सगळे छोले यामध्ये ॲड करायचे आहेत तर आता इथे एक स्टेप जी असते की आपण छोले हे उकडून घेतो त्यानंतर भाजी बनवतो तर ता त्याची गरज भासत नाही अगदी पटकन छोले किंवा छोले भाजी या पद्धतीने केली की तयार होते सगळे छोले मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सतत परतत राहायचे म छोले जे आहेत ते छान गरम झाले पाहिजेत तर हा मसाला साधारणतः दोन ते तीन मिनटं परत एकदा परतून घ्या याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर यामधनं जे काही तेल दिसत असेल तुम्हाला प्रेशर कुकरच्या बाजूने ते छान सुटलं पाहिजे म्हणजेच तुमचा मसाला जो आहे तो छान अगदी टेस्टी होतो आता झाकण लावून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली आहे आणि मसाले आणि छोले व्यवस्थित गरम झालेले आहेत यामध्ये कसुरी मेथी ॲड करायचे चमचाभर आवडीनुसार कसुरी मेथीचा वापर करा पण टाकला तर टेस्ट खूप छान येईल आता इथे पाव चमचा आमचूर पावडर वापरलेली आहे ज्या ज्यांना आमचूर पावडर नसेल वापरायचे त्यांनी लिंबाचा रस सरळ वापरावा एखादी चमचा लिंबाचा रस वापरला तरी चालेल पण आमचूर पावडर टाकलं की टेस्ट खूप छान येते आता आपली छोले भाजी जी आहे ती व्यवस्थित अर्धावट शिजली गेलेली आहे म्हणजेच खूप खूप गरम झाली आहे त्यामध्ये आपण आता साधारणतः तुम्हाला ग्रेवी जेवढी पातळ आवडत असेल त्या पद्धतीने पाणी ओतून घ्यायचं आहे तर एक मोठा बाऊलवर छोले होते यासाठी दीड ग्लास मी पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर थोडीशी पातळ सर ग्रेव्ही करते जेणेकरून भाताबरोबर पोळीबरोबर दोन्हीबरोबर खाता येईल या हिशोबाने मी ही भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला ग्रेवी थोडीशी दाटसरवडत असेल तर पाण्याचा वापर थोडासा कमी करा तिथे तुम्ही एक ग्लास पाणी ओतून ही भाजी शिजवून घेऊ हो शकता आता साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहेत तर आता कुकरनुसार एखादी शिट्टी कमी जास्त होऊ शकते तर माझ्याकडे तीन शिट्ट्यामध्ये ही भाजी पूर्णपणे व्यवस्थित शिजली गेलेली आहे कदाचित कुणाला तीन लागू शकतात कुणाला चार आणि कदाचित जर बोरिंगचं पाणी असेल तर अशा वेळी चार ते पाच शिट्ट्यासुद्धा घेऊ शकता तर आता आपलं कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी भाजी ही काढून दाखवत आहे पहा किती सुंदर तेल सुटलेलं आहे आणि तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे या भाजीला तर अतिशय टेस्टी ही भाजी तयार होते आणि खूप खूप कमी वेळ लागतो या पद्धतीने भाजी बनवली तर तर जर घाई असेल तर नक्कीच या पद्धतीने छोले भाजी तुम्ही ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाची टीप कुठलाही तुम्ही छोले मसाला न वापरता सुद्धा केवळ गरम मसाला वापरून ही भाजी केली तर अजून जास्त टेस्टी होते पण इच्छेनुसार जर तुम्हाला वापरायचा असेल तर गरम मसाला वापरल्यानंतर एक चमचाभर छोले मसाला वापरू शकता आता इथे आपण ही भाजी सर्व केलेली आहे पहा किती सुंदर आणि किती छान कलर आलेला आहे भाजीला तर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा भाकरीसोबत पुरीसोबत त्याचबरोबर पराठ्यासोबतसुद्धा ही भाजी खाऊन पहा नक्कीच आवडेल तुम्हाला